मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मधुभाऊ पूर्णाजींना म्हणतात अन्नपूर्णा मॅडम मी तुम्हाला शब्द देतो की इथून पुढे आमच्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास कधी होणार नाही असं म्हणून ते आता पुढे येतात आणि पूर्णाजींची माफी मागतात ते म्हणतात की इथे मी फक्त माझ्या लेकीचा संसार पाहण्यासाठी आलो होतो पण मला आता असं समजतंय सून म्हणून अजूनही काहींनी तिचा स्वीकार केलेला नाही आहे मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या सायलीला देऊ नका हा बाप हा खुणी नाही आहे हे सत्य तुम्ही पण स्वीकारा मी काहीही केलेलं नाही आहे हे माझा देव जाणतोय तेव्हा आता सायलीला खूप वाईट वाटतं ती पुढे येते आणि मधुभाऊंना ते मधुभाऊ शांत रहा ता मधुभाऊ म्हणतात वाईटपणा तिच्या रक्तातच नाहीये ती तुमच्या घरामध्ये अगदी आनंद पसरवेल तुम्ही हक्काने तिच्यावर ओरडा पहा ती तुम्हाला कधीही प्रत्युत्तर करणारच नाही अहो चांगुलपणा तिच्या रक्तातच आहे ज्या कोणी माऊलीने तिला जन्माला घातलेला आहे त्या रक्तातूनच हा चांगुलपणा तिच्यात आलाय ता कल्पना ताई आणि तुम्ही तिची माऊली व्हा मग पहा ती तुमच्या घरामध्ये कसं नंदनवन फुलवेल पुढे आता कल्पना येते आणि मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ अहो तुम्ही विचार करताय ना तसं काही नाही सायली आमच्या घरची लेखच आहे आणि पूर्णाजींचा तिच्यावर कोणताही राग नाही त्यावरती आता पूर्णाजी रागातच म्हणतात कल्पना फक्त स्वतःपुरता विचार कर माझ्या वतीने काही बोलू नकोस आणि यापुढे मला काहीही बोलायचं नाहीये असं म्हणून आता त्या तिथून जातात तेव्हा प्रिया आणि अस्मिता लगेच पूर्णाजी पाठोपाठ जातात त्यातच प्रताप पुढे येतो आणि अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन पूर्णाई म्हटली ते काही खोटं नाही तुझी सासरकडची माणसं इथे दिवाळीसाठी आली ते मी समजू शकतो तुझ्या भावनाही समजू शकतो पण एक खुनाचा आरोप असलेली व्यक्ती आपल्या घरात येते ते मला आवडलेलं नाही आहे प्रतापचं हे बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसतो तर सायलीला खूप वाईट वाटतं पुढे आता कुसुमेते आणि मधुभाऊंना म्हणते मला याच गोष्टीची सतत भीती वाटत होती म्हणून मी मघापासून तुम्हाला म्हणत होते की चला आपण लवकरात लवकर निघूयात असं म्हणून ती खूप रडत असते पर ती आता मधुभाऊ म्हणतात अगं वेडे कशाला रडतेस तू हे सगळं फक्त माझ्यामुळे झालंय तर अर्जुन आता मधुभाऊंची माफी मागतो मधुभाऊ आता अर्जुनचे आभार मानतात आणि म्हणतात की तुम्ही कशाला आमची माफी मागताय अहो तुम्ही माझ्या मुलांची दिवाळी अगदी आनंदात साजरी केली यापेक्षा वेगळा आनंद मला काय होऊ शकतो तेव्हा आता कल्पना म्हणते अहो मधुभाऊ मला तर तुमची माफी मागण्याची सुद्धा लाज वाटतेय माफी तरी कशी मागावी हे माग माझं मलाही कळत नाही अहो आमच्या घरात येऊन तुमचा अपमान झालाय तेव्हा मी सगळं विसरून गेलोय आणि आजचा दिवस हा खूप आनंदाचा दिवस आहे माझा हा दिवस माझ्या जावयामुळे आज आनंदात गेला असं म्हणून मधुभाऊ सारखे अर्जुनचे आभार मानतात कुसुमला ते म्हणतात आपल्या मुलांची काळजी घे गं चल सायली मी जाऊ का आमची निघायची आता वेळ झाली सायली खूप रडू लागते तर मधुभाऊ म्हणतात आज दिवस चांगला आहे आणि आज दिवस अगदी गोड गेलाय आणि हे खारट असू काढतीये सायलीला खूप वाईट वाटतं की माझ्या मधुभाऊंचा इकडे येऊन अपमानच झाला मधुभाऊ आता सर्वांचा निरोप घेऊन जायला निघतात तेव्हा सायली मधुभाऊंना म्हणते थांबा मधुभाऊ असं म्हणून ती आता त्यांना मिठी मारते आणि खूप रडत असते तेव्हा हे वेडूबाई का रडती असं मधुभाऊ म्हणतात तिला म्हणतात की एका गोष्टीचं नेहमी भान ठेवायचं तुला लाखात एक नाही तर करोडोत एक असा नवरा भेटला आहे आणि माझा जावई खरंच करोडोमध्ये एक आहे त्याला जप कितीही वादळं आली तरीही त्याच्या खांद्याला खांदा लावून चाल आणि त्याला नेहमी साथ दे कधी उंबरठा ओलांडायची वेळ आली त्याचा विचार कर कारण तू जर असं काही केलं नात्यामध्ये दुरावा आला तर तू तुझ्या मधुभाऊंना गमावून त्यामुळे प्लीज असं काहीही करू नकोस चुकीचं पाऊल टाकू नकोस ते वाहतात सायली अर्जुन कडे पाहत राहते कुसुम चैतन्य एकमेकांकडे पाहतात सायली म्हणते नाही मधुभाऊ असं कोणतंही पाऊल मी उचलणार नाही म्हणून ती त्यांचा आशीर्वाद घेते तर मधुभाऊ आणि मुलं कुसुमताई सगळेजण तेथून जायला निघतात काही वेळाने अर्जुना ता गार्डनमध्ये चाललेला असतो तेव्हा समोर त्याला आता हसण्याचा आवाज येतो तो आवाज असतो तो तन्वी आणि प्रियाचा त्या दोघीही आता एकमेकींच्या हातावर टाळ्या देत सायलीची खिल्ली उडवत असतात की अर्जुनने खूप छान असं गिफ्ट दिलं होतं परंतु त्या गिफ्टचा पचकाच झाला आणि आपण पूर्णाजींच्या मनात असं काही बीही भरवलं त्यामुळे पूर्णाजीसुद्धा खूप चिडली आणि सायलीला मधुभाऊंना खूप बोलली तर आता प्रिया म्हणते मधुभाऊंना तर असं वाटलं असेल मी इकडे आलो माझा एवढा अपमान झाला ही धरती दुभंगावी आणि त्यात मी जावं आजपर्यंत त्यांचा एवढा अपमान कुणीही केला नव्हता आता अर्जुन हे सगळं बोलणं ऐकतो आणि त्याला खूप राग येतो आणि प्रिया या दोघीही सायली विरोधात बोलत असतात की सायलीच्या लक्षात हा आयुष्यभर आता पाडवा राहील नंतर प्रियाचं लक्ष आता घड्याकडे जातं ती म्हणते की स्मिता खूप वेळ झाला हे मला आता घरी जावंच लागेल नाहीतर बाबा माझ्यावर खूप ओरडतील अर्जुनने आता सगळं बोलणं ऐकलेलं असतं तो गेटच्या पाठीमागे बसतो आता प्रिया लगेच तेथून जाते तर अस्मिता घरात जाते तर आता मी यावेळी अजिबात तन्वीला सोडणार नाहीये ती वाईट विचार करते ती सायलीबद्दल आणि मधुभाऊंबद्दलसुद्धा सुद्धा त्यांनी तर लहानपणापासून तिला सांभाळलं आहे ह्यावेळी मी तन्वीला सोडणारच नाही असं म्हणून तो आता तन्वी इकडे आल्याचे सर्व फोटोज रविराजला पाठवतो इकडे रविराज म्हणतो की अर्जुनने मला एवढे मेसेजेस का केले असतील असं म्हणून तो फोटो पाहतो तर त्याला खूप राग येतोच आता प्रिया तेथे येते आणि रविराज बरोबर काही न बोलता चाललेली असते तेव्हा तन्वी थांब असं रविराज रागातच म्हणतो प्रिया म्हणते काय झालं बाबा तेव्हा तू कुठे गेली होतीस असं तो रागातच विचारतो ती म्हणते की मी विपुल बरोबरच बरो बर होते तर तू खोटं बोलू नकोस असं रागातच खूप रविराज म्हणतो तेवढ्यात असे ते, ते नागराज आणि सुमन हे दोघेही येतात आता तू सुभेदारांच्या घरी का गेली होतीस असं आता रविराज विचारतो तेव्हा आता प्रिया खूप घाबरते ती आता घामाघूम होते ती म्हणते बाबा पण मी दिवसभर विपुल सोबतच होते आता सुमन म्हणते हो ती मला सांगून गेली होती भाऊजी अहो ती विपुलकडेच गेली होती नागराज देखील मध्ये बोलतो की अरे दादा ती तन्वी बघ ना किती घाबरली आहे जरा हळू आवाजात बोल तिच्या बरोबर तेव्हा रविराज म्हणतो आज खऱ्या खोट्याचा मोक्ष लावूनच टाकूयात असं म्हणून तो विपुलला आता फोन करतो तर प्रिया आता मनातल्या मनात विचार करते की हा विपुल माझ्या एवढा प्रेमात आहे ना तो माझ्यासाठी खोटं बोलणारच मला माहिती आहे तर आता विपुलला लगेच तो कॉल करतो तेव्हा रविराज विचारतो आज तर मी तुझ्यासोबत होती का दिवसभर तो आता विचार करतो आणि म्हणतो की हो माझ्यासोबतच होती तर ती सुभेदारांकडे गेली होती का असंही रविराज विचारतो तेव्हा मीस तिला घरापर्यंत सोडलं म्हणून ती गेली होती असं आता आता विपुल म्हणतो तर रविराज त्याला फोन ठेवायला सांगतो तेव्हा अर्जुन कडे जाण्याची तुला काय गरज होती तुझ्या डोक्यातून तो अर्जुन जातच नाही का असं रविराज म्हणतो तेव्हा प्रिया म्हणते बाबा मला माफ करा पण पूर्णाजींकडे मी गेले होते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज पाडवा होता ना म्हणून आता नागराज विचारतो तुला कसं माहीत की तन्वी तिकडे गेली होती तेव्हा अर्जुनने मला फोटो पाठवले होते दिवाळी सेलिब्रेशनचे त्यामध्ये तन्वी होती असं आता रविराज म्हणतो ती त्याचा तुमच्यावर राग आहे म्हणूनच तो असं करत असेल प्रिया म्हणते तेव्हा या गोष्टीचा आता त्याला तोटाच होणार आहे असं आता रविराज म्हणतो आणि अर्जुनला फोन करणार असतो तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि म्हणते बाबा प्लीज नका फोन करू आता त्याला मी माझ्या आयुष्यात पुढे जातीये त्याला त्याच्या आयुष्यात पुढे जाऊ द्यात आणि शब्दाने शब्द वाढतो तेव्हा आता सुमन म्हणते की कसं अगदी तुझ्या आईसारखं बोललीस विराज म्हणतो बरं ठीक आहे नाही करत मी फोन दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते तेथे विमल आणि कल्पना या दोघीही असतात त्या सायलीकडे पाहत असतात आता सायली मनातल्या मनात विचार करत असते की मधुभाऊ खरंच आज खूप खुश होते ती आता सर्व गोष्टी आठवू लागते तेव्हा आता कल्पनात ते येत म्हणते सायली मला माफ कर अगं दरवेळी तुझ्या माहेरचे जे, जे कोणी आले त्यांचा पूर्णाजीने अपमानच केलाय आणि मी नाही थांबवू शकत ग असं म्हणून ती रडत असते तेव्हा आता सायली म्हणते आई तुम्ही का रडताय अहो वाईट गोष्टी नाही तर चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात चांगली क्षण लक्षात ठेवायचे असतात आणि मला ना पूर्णाचींबरोबर थोडं बोलायचं याविषयी तेव्हा आता कल्पना आणि विमलाला खूप टेन्शन येतं मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता अर्जुनने तिला छान असं सरप्राईज दिलं म्हणून तीसुद्धा आता अर्जुनला कॅन्डल लाईट डिनरचं सरप्राईज देते तेव्हा अर्जुनला खूप आनंद होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब